डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दुसरा दिवस बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी गाजवला. हे दोघेही पक्षातील स्टार नेते आहेत आणि उत्तम वक्ते पण आहेत. बराक ओबामा यांनी सुरुवातीच्या काळामध्ये हॅरिस यांना पाठिंबा देण्याबाबत मौन पाळलेलं होतं, अर्थात नंतर त्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलाच आणि आजच्या अधिवेशनामध्ये ते त्यांच्या पूर्ण पाठीशी आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मिशेल ओबामा तर या संभाव्य उमेदवार आहेत अशी चर्चा होती. या दोघांनी प्रभावी भाषण केलं आणि अधिवेशनामध्ये चैतन्य निर्माण केलं. लोकशाही मूल्य असोत किंवा सामाजिक न्याय असोत, अमेरिकेच्या मिडल क्लासला आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अतिशय सक्षम उमेदवार म्हणून हॅरिस यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी सर्वांनाच केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अराजकाचा आणि गोंधळाचा मूव्ही यापूर्वी आपण बघितलेला आहे आणि त्याचा सिक्वेल अधिक भयानक असू शकतो याची जाणीव बराक ओबामा यांनी करून दिली. मिशेल ओबामा यांच्या भाषणामध्ये कमला हॅरिस यांच्या आईने त्यांच्यामध्ये जी मूल्ये रुजवलेली आहेत त्याचा त्यांनी अतिशय उल्लेख छान पद्धतीने केला आणि त्याच कशा सक्षम उमेदवार आहेत याची जाणीव पुन्हा एकदा करून दिली. आजच्या अधिवेशनामध्ये बर्नी सँडर्स हे डाव्या विचारांचे म्हणून ओळखले जातात त्यांचंही भाषण झालं. तसेच कमला हॅरिस यांचे पती डग एमॉफ हे पण आजच्या सभेमध्ये बोलले. त्यांनी आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी या अधिवेशनामध्ये लोकांपुढे मांडल्या. कमला हॅरिस या मिलवॉकीमध्ये प्रचारत होत्या. आजच्या अधिवेशनामध्ये रोल कॉलिंग झालं आणि स्टेट न्याय रोल कॉलिंग झालं आणि त्यानंतर कमला हॅरिस याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचं घोषणा करण्यात आली. कमला हॅरिस या मिलवॉकीमध्ये प्रचार करत होत्या. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने या घोषणेच्या स्वागत केलं आणि सर्वांचे आभार मानले. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा कमला हॅरिस यांची लोकप्रियता स्पष्ट झाली.